विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागताच फुटलेल्या मतांवरून काँग्रेस आणि शिवसेनेत चलबिचल सुरू झाली होती शिवसेनेतील चलबिचल स्फोटात रूपांतरित झाली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला त्यामुळं गेले तीन दिवस प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेनेतील बंडाची चर्चा सुरू आहे दरम्यान काँग्रेसमधील बंडखोरीचा धोका ओळखून दिल्लीतील नेत्यांनी तातडीनं डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न केले आहेत आता या प्रयत्नांना कितपत यश येणार ते महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर तयार होणाऱ्या नव्या सरकारवरून स्पष्ट होणार आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयापासूनच काँग्रेसमध्ये विसंवाद सुरू होता निधी वाटपातील असमानता आणि निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याच्या कारणावरून काँग्रेसच्या आमदारांनी अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली होती राज्यसभा निवडणुकीपासून आमदारांच्या नाराजीला आणखी खत पाणी मिळालं नेत्यांनी राज्याबाहेरचा उमेदवार दिल्यामुळं काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी होती त्यातून काँग्रेसची मतं फुटण्याचा धोका व्यक्त केला जात होता पण राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार एकसंध ठेवण्यात नेत्यांना यश आलं तीच एकी विधानपरिषद निवडणुकीत मात्र कायम राहिली नाही त्यामुळंच भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात अखेरच्या जागेसाठी सामना होण्याऐवजी तो काँग्रेसच्याच दोन्ही उमेदवारांमध्ये झाला काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची एकूण एक्केचाळीस मतं मिळाली म्हणजेच काँग्रेसची तीन मतं फुटल्याचं स्पष्ट झालं त्यामुळेच अखेरच्या जागेसाठी काँग्रेसच्याच दोन्ही उमेदवारांमध्ये लढाई झाली आणि चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्करावा लागला पराभवाची नामुष्की ओढावताच काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झाले होते फुटलेले आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या मात्र तेवढ्या शिवसेनेतील बंडखोरीमुळे राजकीय भूकंप झाला आणि काँग्रेसमधील फुटीची चर्चा मागे पडली दरम्यान काँग्रेसमधील नाराजी आणखी वाढू नये यासाठी दिल्लीतील नेत्यांनी डॅमेज कंट्रोलचं काम सुरू केलंय कमलनाथ यांनी बुधवारी मुंबईत येऊन काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली तर आज सकाळीच प्रियंका गांधी यांनी मुंबई विमानतळावर काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद साधला तर ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आज दिवसभर मुंबईत तळ ठोकून होते आपले सर्व आमदार पक्षासोबत असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून केला जात असला तरी वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांवरून काँग्रेसमधील अस्वस्थता स्पष्ट झाली आहे त्यामुळं काँग्रेसकडून सुरू असलेले डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न कितपत यशस्वी होतात ते पाहावं लागणार आहे